Thank you.
शिष्यांचे हरिकरणी बंधू श्री चरण दे श्री सद्गुरूंचे नमस्कार ज्ञाता ओम नमो ज्ञानेश्वर लागल्या
संध्याकाळची वेळ अशी ब्राह्मण वगैरे बोलवलेले पोहिना मग ते पोराला ते करून ते बाजल घरातली माणसं पण बघत नाही त्याला घेऊन ती चंद्राच्या दिशेने दिला नाही. रात्र झाली आणि त्याने कसं मत दिसला दिला तिने ती आता आजची रात्र या मठामध्ये काढू ना. त्या मठामध्ये ती गेली तिथे जी एक स्त्री होती ती इथे राहू नको तू कोण आहे अंतरावर गेली ना शंकराचं मंदिर त्या मंदिरात तू आश्रय घे आणि फार म्हणजे अगदी अशा वेळेला आले की आज श्रावण अमावस्या आहे आणि या दिवशी महादेवाची पूजा करण्यासाठी येत असतात. ते नैवेद्य वगैरे आणतात खीर आणतात तिचा प्रसाद असतो आणि ते सगळं शिवापुढे ठेवल्यानंतर त्या विचारतात अतिथी कोण आहे असा प्रश्न करतात. ती लपून रात्रीच्या बेलाचं झाड आहे ना त्या झाडाच्या आडोशाला लपून आणि त्याने अतिथी कोण आहे असं सांगितलं तू लगेच पुढे माहिती नाही सांगते मी अतिथी आहे म्हणून मला बाकी तू काही करायचं नाही अशा प्रकारे जाते रात्र काढते आणि आडोशाला अशी ती उभी असते कधी येते ते सांगता येत नाही. मध्यरात्रीला ते सगळेजण ते अप्सरा आल्या पहिल्यानंतर त्या पाच देवता आल्या आणि नंतर त्या योगिनी आल्या आणि त्यांनी महादेवाची तेवढे ती पूजा अर्चा करायला घेतली खीर वगैरे काढली आणि त्या अतिथी कोण आहे तेवढ्या तिथे बाळाचं प्रेत घेऊन गेले मी अतिथी आहे. त्यांना नवल वाटलं की कशी इकडे कुठून आली आणि तिने तिची सगळी अतिकर सांगितली पण अतिथी कोण आहे असं विचारल्यामुळे आता हीच अतिथी आलेली आहे तिथं त्यांनी सगळं सांगतो ते घाबरू नको आणि तिला त्याने खीर वगैरे खायला दिली सगळं काही प्रसाद करून तिला दिला आणि वरती तिचं बाळ जिवंत इतकंच नव्हे की ती दुसरी बाळ जी मृत झालेली होती ना ती सुद्धा तिला आणून दिली आणि तिला आशीर्वाद दिला ही सात बाळ तुझी मी जिवंत झालेली आहेत ना आणि तुला आणखीन आठवा पुत्र होईल तो अष्टपुत्र म्हणून नाव देशील असा आशीर्वाद दिला आणि तिला सांगितलं साधारण झालं तुला वाटलं की तू गरी का आणि कधी कुठे गेले कुठे गेले म्हणून तुम्ही चिंतेत होते आणि पहाटे पहाटे ही आली ती सगळी मुलं वगैरे घेऊनच आल्यामुळे त्या घरातला आनंद काय वर्णावा तिला आतमध्ये येत तिने मग विचारलं की कसं काय चमत्कार झाला आणि तिने ही सगळी हकीकत सांगितली आणि त्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला आणि तेव्हापासून ही योगिनी म्हणजे चौसष्ट योगिनीचे चित्र वगैरे भिंतीवर लावतात काही काही ठिकाणी चौसष्ट असे मातीचे पुतळे करतात छोटे छोटे आणि योगिनी म्हणून आणि त्याची पूजा केली जाते आणि आजच्या सणाच्या दिवशी खिरीचं वाटप होतं तो प्रसाद या दिवशी असते. थोडक्यात तुम्हाला मी सांगा आजचा दिवस हा पिठोरी अमावस्या असल्यामुळे का साजरी करतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आपलं जे कीर्तन आहे ते पिठोरी अमावस्येच्या निमित्तानं नाही आहे की जिथे काही काही ठिकाणी पिठोरी अमावस्ये असा प्रकार आहे म्हणजे पूजलं जाते. काही लोक अमावस्या म्हणजे अशुभ समजतात बरं का तर अमावस्या हा सुद्धा एक काय आहे मूर्त आपल्याकडे या अमावस्याला तर बघा पूजन केलं जातं. आणखीन एक अमावस्या आहे अश्विन अमावस्या भाद्रपद नंतर जी येईल अश्विन अमावस्या त्यावेळी दक्षिणी पूजन केलं जातं त्यावेळेला चला का. पण लोकांना जी आवडते ना सगळ्यात अमावस्या ती कोणती अमावस्या तुम्ही नाव सांगितलं ते बरं झालं मात्र अपशकुनी नसते बरं का किती वाटत बघत असतात त्या अमावस्याची खरं म्हणजे ती गटाची अमावस्या नाही आहे तिला दीपपूजन असं अमावस्या दीप अमावस्या असं तिचं नाव आहे पण तिला गटारी करून टाकलं खरं लोक पण असं ना त्यांना ते काही मिळत असेल ना तर मात्र चांगलं असतं ते एरवी ते नाही अपशकुनी आहे म्हणून सांगतात खरं म्हणजे कुठलाच दिवस अपशकुनी नसतो. आपण इतर याचे मूर्त बिर्त बघतो पण मृत्यूचं मूर्त घेऊन कोणी गेलाय का वाजपर्यंत
मला सांगा बघू तिथे कधी मुद्द्यावर गेल्या वा कधी चांगल्या मुद्द्यावर गेल्या असं कधी ऐकले का तुम्ही असं पाच पंचिताचे लेखा पण तिथं मूर्त मिळते ते सगळं चालत असं सगळं असू द्या. आपली कीर्तन अमावस्येच्या निमित्ताने नाही आहे तर आपलं कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे तर आपल्या गावची आणि आदरणीय नागरिक एक नावाजलेले नाट्य कलावंत उद्योजक सुद्धा उत्कृष्ट नेपथ्यकार शिवाय धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये जी आवड असणारे आणि त्याची हिरवी भाग घेणारे का श्रीमान घनश्याम दादा तर घनश्याम जगन्नाथ मात्रे त्यांचं संपूर्ण नाव पाटील घनश्याम जगन्नाथ पाटील यांच्या सहचारिणी सौभाग्यवती यमुनाताई यमुना घनश्याम पाटील 74 वर्षांचं कृतार्थ असं आयुष्य जगून मी सुद्धा 74 इथं आहे बरं का ते 74 आकडा ऐकल्यावर म्हणजे आमच्यासारख्या पण सावध व्हायला लागतंय बरं का पाहिलं तर कृतार्थ असं आयुष्य बरं का मस्त पैकी असं आयुष्य जगून त्याने आपला इहलोकीवरील प्रवास संपविलेला आहे किंवा इहलोकीवरचं वास्तव्य त्याने पूर्ण करून परलोकी वास्तव्य केलेलं आहे. छान आयुष्य मृत्यू सुद्धा असा झाला की त्या म्हणजे आयुपणे गेल्या शृंगार घेऊन गेलेले आहेत म्हणजे त्या जर देवाकडे गेल्या ना तर ते विचारतील पुढे आली सखंड तिप्पट करून त्या जरूर सांगतील येत आहेत ते बरं का त्यांना वेळ आहे फार काम असत आता त्यांना पहिल्या काम आहेत ती गणपतीच्या मकराची आहेत ते आठवत नाही तर काम कुठली आहे देवीचं आगमन होते हे सगळं आटोपल्यावर आणि बरीचशी त्यांना कामं असतात असं म्हणजे मी माझी कल्पना तुम्हाला सांगते तिथे अशा गेलेल्या नाही सद्वा म्हणून गेलेले सगळा ढुंगार घेऊन असा मृत्यू फार क्वचित असा आमच्या माता भगिनींना येत असतो त्या मोठ्या भाग्यशाली आहे आणि मृत्यू आहे हो म्हणते या जगतामध्ये खरं साच वास्तव जर काय असेल ना तर ते म्हणजे मृत्यू आहे. जन्माला येणार बालक जिवंतच येईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही पण जो जन्माला आलेला आहे ना त्याला मृत्यू आहे हे मात्र सगळेजण सांगू शकतील खात्री तुला मृत्यू आहे का कधी तिने सांगू शकणार पण मृत्यू मात्र ठरलेला आहे कारण आपण येतो त्या लोकाला काय म्हणतात मृत्यूलोक म्हटलेला आहे. संत महात्मा याला मृत्यूलोक म्हणतात. लोक तीन आहेत पहिला स्वर्गलोक दुसरा पाताळ लोक आणि तिसरा मृत्यूलोक. स्वर्ग लोकांमध्ये देव राहतात ते अमर आहेत पाताळ लोकांमध्ये दानव राहतात आणि मृत्यू लोकांमध्ये पण ह्या लोकी मृत्यू लोक का नाव ठेवलेला आहे ते इथं आणि वाला कल जाने वाला आहे इथं कायम स्वरूपी कुणी सुद्धा नाही आहे आणि इथं काय आवडावं ना ते तुकाराम महाराज सांगते या मृत्यू लोकात काय सांगू ते म्हणतात मृत्यू लोकी आवडते परी थांबतात परी ही पहिली आहे परी म्हणजे पण परंतु
आता असं विलांटी विलांटी तू मराठी गेली बरं का. आता आमच्यासारखी म्हणजे आज माझ्या वयाचे छडी लागे छमछम आले त्यांना ते उकार आकार त्यांना फार महत्वाचे की अर्थ बदलतो त्याचा. आज थोडंसे म्हणजे जरी दिन असेल पहिली दिन असेल तर दिवस दुसरी दी आली दिन तर ते काय होते गरीब बरं कालाचार असे वेलांटी उकार सूत. दुसरी सूत असेल तर तो धागा पहिली सू असेल सूत तर तो पुत्र असे जातक आता उलट आम्हाला सध्याला काय होते सूत म्हणून ऐकायला येते ना बस झालं. माझ्याही नावाचं असंच सांगितलेलं पुरुषोत्तम तिथे पुरुषोत्तम मला बल्याबल्याला नाव नाही लिहिता येतो. पूचा पू पहिला आहे रू आहे तो पहिला आहे पू शो शोनाचा त्याला शो आणि त डबल त म पुरुषोत्तम ते काही लिहितात. दुसरी पू काय काढतात पुरो श शामने वाचायला बद्दल नाव येते ना असंच करून माझी समजून काढतात मग मी गुपचूप राहतो. आता शुद्ध लेखन म्हणजे मराठीच जात चाललेली आहे. आता मराठीची जागा कुठली भाषा घेते त्याचं पहिलं आक्रमण आईवर झालं. आई हा शब्द बाजूवर चाललाय. आईच्या जागेवर कुठला शब्द आलाय नाही का आणि बाबाच्या जागेवर त्याड आता आलेला आहे सगळं हे आपणच पुराणाची केला. माझे इंग्लिशला अजिबात हरकत नाही पाहिजे जागतिक कीर्तीची भाषा आहे. पण इथे शाळेमध्ये मम डॅडी बोला ना घरामध्ये काय होते सांगा बघू. तिला इंग्लिशच्या ओके ठो माहिती नाही ती पण आई सांगते मम बोलायचं तुम्हाला मम्मी बोलायचं बरं का ती पण सांगते ना तेव्हा नवाज वाटते असं द्या. तर सांगण्याचं तात्पर्य काय की वेलांटी उकार आकार यांना फार महत्व आहे. तर हे सगळं मृत्यू लोकावरून झालेलं आहे आणि कीर्तन आपलं आहे ते आई साहेबांच्या आज म्हणजे उद्या त्यांचं दिवस कार्य आणि आज रात्रीचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हरिनाम व्हावं देव संत नाम आणि त्याचबरोबर या मानवी देहाचं कर्तव्य वर्णिलं जावं या उद्देशाने त्यांच्या पुत्र पौत्रांनी आप्तइष्टांनी सगळ्या सोयऱ्यांनी या महाराष्ट्राची थोर परंपरा असलेला अति ज्ञानोबा तुकोबा रायांपासूनच चालत आलेला हरिनाम संकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल या कुटुंबियांचं कौतुक करावं तिथे थोडंच आहे आणि संधी मला प्राप्त झाली. सुशिक्षित घराणा आहे कलावंत घराणा आहे आणि मी उद्योग केला की निरनिराळे अशा सामाजिक क्षेत्रांमध्ये काहीतरी करायला पाहिजे असे आवड असणारं हे घराणं आहे बरं. आणि त्याच्यामुळे मी अभंग घेताना खूप विचार करून हा अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये जनाबाईंचा अभंग आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ पुरुषच संत असं नव्हे जनाबाई सुद्धा अगदी पुरुष संतांपेक्षा कमी नव्हत्या आणि विशेष म्हणजे देवाचं जनाबाईवर खूप प्रेम होत. जनाबाई या देवाच्या लाडक्या भक्त होत्या. अहो त्यांनी जर साल कांडायला घेतली ना तर प्रत्यक्ष भगवंत ती उकळलं झाडायला जात असत. साळ सांडावया साळ कांडावया काढी पुढे वर्णन आलेलं आहे. ते काय कांडायला घेतलं की हा उकळ बिकळ झाडायचा परत मुसळ घ्यायचा हातामध्ये आणि ते कांडायचं बर हाता आला से फोड जनी म्हणे तुझ्या हाताला फोड आले बर गोवऱ्या तिने थापलेल्या असतील त्या आणायला गेली आणि त्या सगळ्या कुठे कपड्यामध्ये त्यावेळी कपडा म्हणजे काय होतं काही सगळं ते वाकळ त्याच्यावरती ठेवायचं आणि ती मोठ बांधली की हा मोठ घेऊन चालायचा मोठ डोईवर खेळी मागे चाले कामं करायचं बघा जनाबाईची. इतकंच नव्हे तर जनाबाई आंघोळीसाठी जर आता करायची असेल तर ते पाणी गरम असेल ती विसण्याचं पण काम कोण करायचा हाच करायचं पाणी विसणून आणि त्या यावर भरोसा ठेवून जनाबाई आंघोळीला जात असेल तिथे तर नेम पाणी ठेवायचं.
तेव्हा पाहिलं असे तांबे बिंबे असा प्रकार नव्हता. तो बेबस का असेल ना ते मातीचंच ना ते घेऊन असं विचवायचं. एकदा याने तिची गंमत केली. काय केलं? पाणी विसरायचं. ते पाणी आता कसं गरम आहे तर ते थंड टाकून व्यवस्थित करायला पाहिजे ना कोमार. तसं न करता त्याने आणखी गरम पाणी टाकून ठेवलं आणि नेहमीप्रमाणे जनाबाई गेल्या आंघोळीला बसल्या अशा आणि पाणी घेतलं आणि ती ओतलं डोक्या उडली नाही का चटक्या लागल्या तिला. मग काय तिचा अवतार बघावं जनाबाईचा अशी तिची. आणि मग जनाबाईचे चांगले अवतार इकडे पण जनाबाईने देवाला शिव्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या जनाबाईच्या शिव्या सुद्धा ओव्या झाल्या. काय का त्याची मी तुम्हाला जलद दाखवतो कशा शिव्या बघा. अरे मिठा मिठा कोंबडा आले तू जाग्यावर नाही काय होईल. आणि मग त्याला आठवण झाली
आणि त्या गडबडीत त्याने काय केलं, त्याचा शेला होता जो तिथेच टाकला आणि हिची जी गोंडी होती ना वाकड ती खांद्यावर टाकून निघून गेला गाई गाई गाई. तिथे ते भटजी आले, कुरूप उघडलं, सगळं त्यांचं उपस्कार केले, सगळं साफसूफ केलं, सगळं करून आणि काकड तिला ते देवाजवळ जायचं. तर त्यांना धक्का बसला की देवाच्या खांद्यावर वाकड कशी काय, देवाचा शेला गेला कुठे, शाल टाकलेली होती ते गेला कुठे, घाबरले ना. कारण कुरूप लावणारे हेच लोक, त्यांच्याशिवाय कोण जाणार दुसरं. आला पंढरपूरमध्ये पाटलाकडे सांगितलं सांगितले वाकड कुणाची असावी. आणि मग त्याला की मग कळलं की देव शनीकडे जातो असं आम्हाला जरा चुणूक लागलेली आहे, तिच्याकडे जाऊन बघा. आणि तिथे शिपाई गेले, मुलीला विचारतो की मला काय माहिती कोण ते कोणी गेल्या, हो आला होता त्या ठिकाणी गेले, तिथं त्याचा तो शेला पडलेला होता आपल्याला. आणि मग जनीला धरलं आणि तिला सूड उभा केला असा. आपल्याकडे बायका माणसं गाय पहिला गाणी गायचे बरं का, त्यांची आई वगैरे होते तेव्हा असे जणी चोरटी चोरटी ग जणी चोरटी अशी गोष्टी चालू होती. आळ आला गणपतीला आमच्या गावातल्या सगळ्या महिला वगैरे गौरी गणपतीचा मूर्त साधून गौरी पूजनाला आमच्या गावात फिरतात. पूर्वी मोठी लांब लचक असायच्या, त्या ओटीवर काय असायचे झोपाळे, त्याला पण इंदोळा बोलतोळा ते असायचे, कधी कधी दोन दोन त्याला बसून ते गाणी वगैरे आमच्याकडे मग फेर धरून नाचतात. कारण जवळजवळ 125 गौरी गणपती मिळून मग ते एकाच दिवशी आम्ही मजा येते खूप अशी बघितल्यावर. महिला आता ओट्याच गेल्या नाही का, ओट्यावर खोले आले आणि खोलीमध्ये बाई आले असा सगळा प्रकार झालेला आहे. तर त्याच्यामुळे आता कुठलं नाचणं आणि कुठलं काय काहीच राहिलेलं नाही, सगळं चालावं लागते सोळावर चालवले सोळ उभा केलेला आहे. आणि बऱ्या लोकांची ही गर्दी आता सज्जनीला पासावर देणार, पासावर देणार का. आणि ही इथ्या मिल्या असं नाटक केलंच का, त्याला शिव्या दे चाललेली आहे आणि नेतात तिकडे. आणि जे जनीच्या वाईटावर होते त्यांना तर आनंदच झाला आणि जनीवर प्रेम करणारे हळहळायला लागले, नाही की जनी अशी करणार नाही नशेले, काहीतरी बाळंट आलेला आहे, काहीतरी बाळंट आलेला आहे असं करून हळहळायचे. पण इलाज नव्हता. आणि जशी जशी जनी जवळ येत होती ना त्या सुळाच्या, काय ते सुगंध पसरला हो बुक्क्याचा, वेगळा सुगंध होता लोक कुठून असा एवढा गमगमाट. आणि जशी तरी जमी आपले ठामपणे इथे धरले तर तिच्यावर कसलाही परिणाम नाही, तिला माहिती आहे ही त्याचीच आहे आणि त्यानेच नाटक केलेलं. हा सुळाजवळ गेली आणि आता तिला सुळावर देणार तो चमत्कार झाला, सुळाचं पाणी झालं, विरबडून पाणी झालं आणि असं सुगंध पसरला सगळीकडे. लोक तिला का एवढा सुगंध आणि जनीच्या नावाचा जय जय का असा हा जनाबाईचा लाडका आणि जनाबाई देवाची लाडकी. ह्या जनाबाईचा अभंग मुद्दाम ताईच्या राखी निमित्ताने घेतलेला आहे बर. आणि ती सांगते की जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक. की बाबानो सजासजी कुणालाही न मिळणारा असा मानवी देह माणसाचा देह तुम्हाला मिळालेला आहे. तो देह केवळ खाण्यापिण्यासाठी दिलेला नाही, तुमच्या या देहाचं या जन्माचं सुद्धा सार्थक व्हावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही काय करा, त्याचं चरण हे दुसऱ्या याच्यात आलेलं आहे, दुसरं चरण आलेलं आहे स्वर द्या.
आपलेचा, बाकीचं कसला विचार करू नका ते देवावर। मग आपली चिंता सगळी कुणाला आहे? त्याला। आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे असं संतांनी म्हटलेलं आहे। आपण चिंता करायची गरज नाही। अगदी मुंगी पासून हत्ती पर्यंत जेवढे जीव आहेत ते सगळे कुणी जन्माला घातलेले आहेत? देवाने। आणि देव त्यांचं सगळं पालन करतो। देव आपण बघतो आता पाऊस पडायला लागला, हे केलं, त्याला पडावंच लागेल। पाऊस पडला नाही तरी ही निर्मिलेली जीव आहेत ना, ती मरतील ना, त्याची तो काळजी घेत असतो। वेळच्या वेळी पडतोय बघा, त्याचं ते कालचक्र आहे ना, ते चुकत नाही कधी मुळीच नाही। आता आपणच बदललो, त्याला हवं जे होतं डोंगर बिंगर आपण सगळे नाहीसे करायला घेतलेले आहेत, त्याला देव काय करणार सांगा बघू। पण पूर्वी आपल्या लहानपणी किती गडगडाट, किती चमचमाट असायचा, बाहेर नव्हतं पडत आपण त्या सगळा गडगडाट ऐकल्यानंतर। आता तो पण अगदी गुपचूप येतो, कोसळतो कोसळतो आणि जातो। आता मध्ये भर दुपारी गडगडाट करून गेला, मध्येच दुपारचा सूर्य डोक्यावर आहे आणि गडगडाट करतो। तो पण बदलायला लागलेला आहे। पण तो परत वैशाख महिना आला की धरती किती तापते बघा, नाही का उकडते, नुसतं काय उकडते का, तर त्याला ते तापवावंच लागेल। धरती माते जितकी गरम होणार तेवढे ती पाणी शोषून घेणार तिच्या उदरामध्ये सगळं, आणि जितकं पाणी शोषून घेणार त्याच्यातून नवे नवे अंकुर फुटत जातात ना। पाणीच नसेल तर ती बीज घेणार, पालवी कशी फुटणार, ते रोप कसे तयार होणार सांगा। ह्यावर आपण कधी त्याचा विचारच करीत नाही। आपलं काय द्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी हावे संसारी, एवढंच आपण बघतो। पण प्रत्येक जीव आपल्याला काही ना काही काही ना काही शिकून जात असतं मंडळी। पण केव्हा? आपली तशी वृत्ती पाहिजे शिकण्याची, त्याने ते कसं केलं। बरं, हे सगळं किती जीव आहेत, किती जन्म, ते पण संतांनी सांगितलेलं आहे। 84 लक्ष योनी, 4 खाणी आणि 3 गुणी असं म्हटलेलं आहे। 84 लक्ष योनी कुठच्या? तर 20 लक्ष वेळा वृक्षामध्ये, 9 लक्ष वेळा जलचरामध्ये, 11 लक्ष वेळा सरपटणारे प्राणी, 10 लक्ष वेळा पक्षामध्ये, 30 लक्ष वेळा पशुमध्ये आणि मानवाभितरी 4 लक्ष वेळा, अशा या 84 लक्ष योनी आहेत। आणि ह्या सगळ्या जीवांचा फेरा फिरल्यानंतर आपल्याला माणसाचा जन्म आहे। एक एक योनी कोटी कोटी फेरा, तुम्ही तरी बघितले काय जीव? आम्ही त्यांना सांग बाबा रे आमच्या पद्धतीचं नाही सांगत, जे आमच्या संतांनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते वाचलेलं आहे, त्याची पारायण करतो ना, ते आम्ही तुम्हाला सांगतो। विशेष असं की त्या वेळेला विज्ञान एवढं पुढे गेलेलं नव्हतं, आणि आपण किती नशीबवान। आपण ते सगळे जीव आता घरात घर बसल्या बघतो की नाही, कधी चॅनल बघायला पाहिजेत ना, नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट, डिस्कवरी वगैरे आहेत ना, ते बघा, त्याच्यावर तुम्हाला ते सगळे जीव दिसते। पाण्यातले किती, आकाशात विहार करणारे किती, जंगलामध्ये वावरणं सरपटणारे किती, जलचर किती, आपण ते बघतच नाही। तो आपल्या विषयी काय बघायचं, ते काय बघायचं, पण त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखं असतं। कसं जन्म देतात, शिकार कशी करतात, दबा धरून कसं असायचं, पायाच्या नखांचा कसा वापर करतात। आता बघ, गायी म्हशीयांना नख नाही आहे, ते कसं त्यांचं काय की हे हिंसुर पशु ना, ते खाद्य आहे त्यांचं, ते खाद्य त्यांना का असावं, त्यांना नखांपासून दात नख सगळं काही त्यांना शस्त्रास्त्रच आहे ते त्यांची, त्यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही का, तर त्यांचं भक्ष्य आपण आहोत, त्यांचं सुद्धा पोट भरलं पाहिजे। तुम्ही जर निरीक्षण केलं चांगलं तर तुम्हाला कळेल हे जे गवत उगवते ना ते दुसऱ्याच्या उपयोगी पडते की नाही खाण्यासाठी। पृथ्वीवरची गळ झाल्यावर जी सगळे हे रोपं उगवतात गवत, ते कोणाचं तरी खाद्य आहे। जे प्राणी गवत खातात त्यांना खाणारे दुसरे प्राणी आहेत, त्यांना खाणारे त्याच्या वरसट प्राणी आहेत।
त्याच्याशी वरचढ वरचढ करून सिंह वाघ वगैरे आहे त्याचे हिंसल त्यांच्या वाट्याला कोणी जात नाही. कोणी जाते का सांगा बघू ते याने असतात झुंडीने असतात त्याच्यामुळे ते मेले की ते तिथेच पडून राहतात. त्यांच्या त्यांना खाण्यासाठी कोणाची हिंमत नाही होत कारण झुंडीतले असतात ते लगेच त्यांना खाते. ते मग काय करतात पडले मेले की ते कुजतात त्यांची शरीर. ती शरीर कुजली की ती कशात मिसळतात मातीमध्ये मिसळतात. ती मातीमध्ये मिसळली त्याचं खत म्हणून कुणाला उपयोगी येतात कुणा गवताला उपयोगी येतात. हे कालचक्र असं आहे निसर्गाचं. समजलं का? इथे कोणताही प्राणी हा मृत्युंजय नाही आहे. इथं आणि वाला कल जाने वाला आहे आणि प्रत्येक प्राणी हा एक दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे. त्यामुळे मृत्यूला घाबरायचं नाही. याच नावच मृत्यू लोक आहे. इथं कोणीच अजरामर नाही आहे. आम्ही कीर्तन करतोय म्हणून आम्हाला काही डिस्काउंट दिले असं वाटतंय तुम्हाला. ती बरं काम करतात 35% 25% तुम्हाला सूट आहे. मुळीच नाही कारण तो त्याचा नेम आहे. तुम्ही काहीही करा पण इथं जायचंय. त्याच्यामुळे घाबरायचं नाही मृत्यूला. पण ज्ञानेश्वर महाराज सांगताय संकल्प माणूस मृत्यू झाला म्हणजे संपला असं नव्हे. त्याला पुन्हा जन्म आहे. माऊलींची ओवी आहे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगान. काय ओवी दिले जे उपजलेलं आहे ना त्याला नाश आहे. पण ते नाशलं म्हणजे संपलं असं नव्हे. त्याला पुन्हा काय आहे ते परत दिसते. आणि घटिका यंत्र घटिका म्हणजे वेळ आणि वेळ सांगणारे यंत्र कोणतं. आता किती वेळ झाले 11 वाजले कीर्तन संपायची वेळ झाली. समजलं का? घटिका यंत्र त्या घड्या बरं घटिका यंत्र घड्या वेळ सांगणार. त्याला काटे किती असतात बोला काहीतरी काटे किती. हा हा 3 किंवा 2 समजलं ना. पण तास काटाने मिनिट काटा पाहिजे. 1 सेकंद काटा नसला तरी चालते ते. आणि आकडे किती असतात आकडे किती 12 1 ते 12. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आकडे संपले. मग ते घड्याळ बंद पडत का? बंद पडत का? असा का तुझ पुन्हा 1 2 3 घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. माऊलीने त्या वेळेला 850 वर्षापूर्वी उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. म्हणून माणूस मृत झाला म्हणजे संपला असं नव्हे. त्याला पुन्हा जन्म आहे. पण तो माणसाचाच मिळेल याची मात्र आपण खात्री देऊ शकत नाही. जन्म आहे माणसाचा. जन्म जर हवा असेल तर या माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाने माणसाची माणसासारखं वागलं पाहिजे. तो आलाय माणसाच्या जन्माला आणि वागतोय हिवानासारखा. त्याला पुन्हा माणसाचा जन्म कसा मिळेल सांगत बघू. त्याचे जे नियम आहेत त्या नियमाने जर तो राहिला तर त्याला पुन्हा माणसाचा जन्म आहे. पारायण भागवत कथा भजन कीर्तन प्रवचन याची म्हणजे जर आवड असेल आणि ते करीत असताना त्याचा देह पडला तर त्याच्या ह्या कर्मामुळे त्याचा जो पुढचा जन्म होतो तो एखाद्या योग्याच्या कुळामध्ये किंवा ज्ञानी माणसांच्या घराण्यामध्ये त्याचा जन्म होतो आणि त्याच्या पूर्व अभ्यासामुळे तो तिथं पुन्हा ते पुढचं कार्य चालू ठेवत असतो. समजलं ना? म्हणून ते पाहिजे. आपलं तसं नाही. आपलं काय खावे बरे असावे सदव काय हाव तोपर्यंत खाव. आणि काय मित्राने काय बुवा ते सांगता तुम्ही हाव तो खाव बरं हे पहिलं मला. बाकीचं काहीच नाही त्यांना माहिती बरं का. नुसतं खायचं खात ठीक आहे खाल्लं तर बरं का. पण दुपारी जेवता जेवता पण काय सांगता मस्त बनवले संध्याकाळी पण याच बनवलं येतं पहिलं संपलं. समजलं का? इतकं ना पण खाणं पहिलं पाहिजे त्या. समजलं का? पाय खाण्याबद्दल सुद्धा संतांनी सांगितलेलं आहे युक्त आहार विहार नियम इंद्रियाची सार नसावी भाषण निद्रा बहु भाषण. हे नियम पाहिजे. जेवण खाणं कसं पाहिजे. आपला जो आहार नाही ना तो घ्यायचाच नाही. शुद्ध आहार सात्विक आहार पोषक का. बघा एखादी बाईक घेतली माणसाने स्कूटर तर तो पहिला त्याचं 6 महिने केव्हा होतात ना ऑइल बदलतो
अशी त्याला गाडी झालेली असते. कंपनीने सांगितलं तू 6 महिन्यांनी ऑइल बदला, मग तो गाडीवाल्याने विचारतो कुठलं ऑइल चांगलं, मग ते सांगतात अमुक कंपनीचं. आणि तेवढं किती महागडा असं तरी तो ऑइल त्याला बदलतो किती 6 महिन्यांनी. किती म्हणजे तो भले थोडस 2-4 महिने बदलतो, नंतर मग देतो खटारा तासिक चालवतो, पण ते ऑइल बदलतो की नाही. आता हा जो देह आहे हा कशावर चालतो, कशावर देह चालतो हा तेच आपल्याला माहिती ना. हात लावा बघा हलते की ना, बघा हात लावून हलते ना, तिकडे कुणी हात लावला का? इतके अनभिज्ञ असतात ना काही, ते हात लावून पण बघतात हलते की नाही. अहो ते हलते म्हणून आपण हलतो, हे साधं गणित आहे सांगा बघू. हे हलायचं बंद झालेलं शरीर डॉक्टर कडे नेलं तर पहिला डॉक्टर कुठे हात लावतात? स्टेथोस्कोप लावला कानातून पहिला कुठे लावतात? आणि मग ते सांगतो बाबा ते काय हलत नाही आता याला घेऊन जा. आता हे आपण गाडी सुद्धा करू शकतो की नाही? मग त्याच मेंटेनन्स आपण काय करतो ते मला सांगा. मग मी देवानी बसवले त्यापासून तसंच आहे. त्याला कधी गिअर आहेत ते काही लोखंडाचे आहेत का, की कुठले पितळीचे आहेत, तांब्याचे असे गिअर आहेत, किती आतडीच काम करतात की नाही, किती नाजूक आहे सांगा. आणि त्याला आपण काय पण देतो ना, मला चालते माझी तब्येत काय नाही वरती उलट चालतं सांगणार आहे सांगा भगवत हे काय वाघाचं खाणं खायचं तर वाघ होणार. त्याला किती जण वाघ झाले ते पहिलं मला सांग. वरती आपल्याला सांगतात ना ते बकरीचं खाणं काय खायचं, वाघाचं खाणं खायचं, वाघ व्हायचं असे आपण नाही. मग ते सांगायचं सगळं झाल्यावर ते कारण ते नाही आहे ते काय का आकडीच काम करतात, त्याच्यामध्ये कुठली यंत्रणा नाही एकमेकाला, आणि ते सगळं पुरवते ना व्हॅक्युमिंग तिकडे होते सगळं प्रसारण इथून होते ते सगळ्याकडे प्रत्येक नसेकडे जाते. बारीकचा केसा एवढे सुद्धा नशेचं कार्य ना ह्याच्यामुळे होते. त्याची निगा आपण किती राखायला पाहिजे, पण त्याचा काय मेंटेनन्स आहे नाही काय नाही मला काय नाही समजलं हा त्याच्यामध्ये असतो. म्हणून ती उपास तापास कशाला श्रावणामध्ये का उपास तापास जास्त आहे बघा. आता जशी जशी सण येतील नंतर मग तुम्ही वेग काय असेल ते. आणि आपले प्रत्येक सण त्या त्या सीझनची आहे. याच्यामध्ये भाजीपाला याच्यापेक्षा जड अन्न काही खाऊ नका. गणपती वगैरे उपास तापास. दिवाळ्यातले आले की त्याच्यामध्ये तेलकट पदार्थाचे ते सण असतात बघा. तिथं मग त्या तिळाच्या चिक्या वगैरे सगळं खायचे, कोणपल उघडून खायचे किती. फक्त या आपल्याच धर्मामध्ये शास्त्रोक्त सगळं काही आहे एवढी काळजी घेतो. आणि अशा नियमाने जर राहिलो ना तर शतक ठोकल्याशिवाय बाद होणार नाही. क्रिकेटर सुद्धा जो शतक ठोकतो तो सरळ बॅटने खेळतो तेव्हाच तो बाद होत नाही ना. त्याच्या पुढे मग डोका पडतात, पुढचे जे गोलंदाज असतात ते कसा बोलता पावा याला, आठवी तिघडी बॅटच पिकडत नाही सोडून देतो ते बॉल समजला का. तसे काही जे मोह येतात ना आपल्या आयुष्यामध्ये त्याला